ओबीसीच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच सरकारची भूमिका आहे. मराठा आरक्षण समन्वय समितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत हे वक्तव्य केले. ओबीसीच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे असं मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. विरोधक कारण नसताना गैरसमज निर्माण करत असतील तर ते चुकीचं आहे असंही बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बोलताना स्पष्ट केले. अशोक चव्हाण यांनी बोलताना सांगितलं की मराठा आरक्षणासंदर्भातील शासनाची भूमिका आम्ही याआधी स्पष्ट केली. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता कोणत्याही यामध्ये बदल न करता मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे हीच सरकारची भूमिका. यामध्ये कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचं काम विरोधक करत असतील तर ते चुकीचं आहे. सरकारची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे, आजही तीच भूमिका आहे. महाविकास आघाडीतही यासंदर्भात कोणतेही मतभेद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आम्ही तर पहिल्यापासूनच शासनाची भूमिका स्पष्ट केलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता कुठलाही त्याच्यामध्ये बदल न करता वरण त्याच्या व्यतिरिक्त वेगळं आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे ही शासनाची भूमिका. त्यामुळे कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचं काम जर कोणी करत असेल तर चुकीचं आहे. सरकारची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे, आजही तीच भूमिका आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळासुद्धा याच्यामध्ये कुठलाही मतभेद नाही आणि ओबीसीचं आरक्षण जे आहे ते कायम ठेवलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त असणारं आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये नोंद घेतलं पाहिजे ही आमची भूमिका आहे.